आज अपन बनवणार आहोत मस्त खमंग असे रव्याचे अप्पे, जे की बनवायला देखील खूप सोपे आहेत आणि अगदी झटपट असे बनून तयार होतात। वरच्या बाजूने एकदम कुरकुरीत आणि मध्ये एकदम मस्त नरम असणारे खमंग, चवदार आणि झटपट बनणारे रव्याचे अप्पे आपल्यालाही जर बनवायचे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। तर चला आपण सुरुवात करू आजच्या आपल्या रेसिपीला। रव्याचे अप्पे बनवण्यासाठी इथे आपण एकदम बारीक असणारा रवा घेतला आहे। या वाटीच्या मापाने 2 वाट्या रवा घेतलेला आहे। त्यानंतर त्याच मापाने 1 वाटी दही घेतलेला आहे। दही एकदम घट्टसर आहे आणि त्याच मापाने 1 वाटी पाणी टाकत आहे। त्यानंतर आता आपण हे सगळं छान एकदा मिक्स करून घेऊ आणि आपल्याला आवश्यकता जर वाटली तर आपण यामध्ये पुन्हा एकदा पाणी टाकायचं आहे। दही आणि रवा आपण मिक्स केल्यानंतर आपण पाहू शकता हे बरंचसं घट्टसर असल्यामुळे यामध्ये मी आणखीन पाणी टाकत आहे। तर 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, यामधलं 1/2 वाटी पाणी टाकत आहे आणि पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घेऊ। हे मिश्रण जास्त घट्टसर किंवा जास्त पातळ देखील बनवायचं नाही आहे, तर आपण पाहू शकता हे बरंचसं घट्टसर आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे। मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला भिजवण्यासाठी साईडला ठेवायचं आहे। 15 मिनिटानंतर हे रव्याचं मिश्रण छान असं फुलून येतं, तर यावर आपण एक झाकण ठेवू आणि हे साईडला ठेवून देऊ। रवा भिजत आहे तोपर्यंत आपण इकडे बाकीची तयारी करून घेऊ। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी आणि जिरे टाकले आहेत। जिरे आणि मोहरीला फोडणी आली की लसूणची पेस्ट टाकत आहे। लसूणची पेस्ट तेलामध्ये छान खमंग अशी परतून घेऊ। अद्रक आवडत असेल तर अद्रकीची पेस्ट देखील टाकू शकता। त्यानंतर 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कांद्याबरोबरच आपण यामध्ये आपल्याला आवडत असणाऱ्या भाज्या जसं की टोमॅटो, गाजर किंवा शिमला मिरची बारीक चिरून देखील टाकू शकता। कांदा मस्त खमंग असा परतून घ्यायचा, जास्त लाल होईपर्यंत परतून घेण्याची आवश्यकता नाहीये। कांदा थोडा परतून घेतल्यानंतर बारीक केलेली हिरवी मिरची पेस्ट टाकत आहे। हिरवी मिरची पेस्ट देखील कांद्यासोबत छान खमंग अशी परतून घ्यायची आहे। हे सगळं साहित्य रव्याच्या मिश्रणामध्ये कच्चं देखील टाकू शकता, पण तेलावर परतून टाकल्यामुळे आणखीन मस्त खमंग अशी चव येते। कांदा आणि हिरवी मिरची छान खमंग अशी परतून झाली आहे। आता हे थंड करण्यासाठी काढून घेऊ। कांदा आणि हिरवी मिरची थंड झालेली फोडणी आपण इथे रव्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊ। आपण इथे पाहू शकता रव्याचं मिश्रण देखील छान असं फुलून आलेलं आहे आणि त्याबरोबरच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकत आहे। आप्पे छान असे फुलून येण्यासाठी यामध्ये थोडा बेकिंग सोडा टाकायचा आणि आता हे मिश्रण पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं। रव्याचं मिश्रण 4 ते 5 मिनिटे छान असं फेटून घ्यायचं। फेटून घेतल्यानंतर सगळं साहित्य छान असं मिक्स झालेलं आहे आणि आता आपण याचे अप्पे तयार करायला सुरुवात करू। गॅसवर अप्पे पात्र देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। अप्पे पात्र छान असं गरम होऊ द्यायचं आणि खालच्या साईडला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आणि आपण हे सगळे अप्पे पात्राचे साचे आता भरून घेऊ। मिश्रण साच्यामध्ये टाकल्यानंतर लगेचच रव्याचे अप्पे मस्त असे फुलून येत आहेत। एकदम मस्त परफेक्ट असं हे आपलं रव्याचं बॅटर बनून तयार झालेलं होतं, त्यामुळे अप्पे देखील छान झाले आहेत आणि आता यावर आपण एक झाकण ठेवू आणि याला छान अशी वाफ घ्यायची आहे। रव्याचे झटपट अप्पे बनवण्याची खमंग अशी ही रेसिपी आपल्याला जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। दोन मिनिटे झाली आहेत आणि आपण पाहू शकता अप्प्यांचा रंग देखील बदललेला आहे। आपण यावरचं झाकण काढून घेऊ आणि खालच्या साईडने अप्पे मस्त असे तयार झाले आहेत। आता आपण हे पलटून घेऊ। हे पहा, खालच्या साईडने एकदम मस्त कुरकुरीत असे अप्पे झाले आहेत। वरची बाजू जर थोडी कोरडी वाटत असेल तर यावर आपण थोडं तेल देखील टाकू शकता, पण या अप्प्यांवर बिलकुल तेल टाकण्याची आवश्यकता नाही आहे, त्यामुळे आपण तेल टाकलेलं नाही आहे। एकदम मस्त परफेक्ट आणि कुरकुरीत असे हे अप्पे झाले आहेत आणि दुसऱ्या साईडने देखील मस्त कुरकुरीत होईपर्यंत अप्पे आपण मंद आचेवर भाजून घेऊ। नाश्त्यासाठी रव्याचे अप्पे बनवायला अगदी खूप सोपे आहेत। अप्प्यासोबत खाण्यासाठी हिरवी चटणी मस्त खमंग अशी लागते। खालच्या बाजूने देखील मस्त खमंग असे अप्पे भाजून तयार झाले आहेत। अप्पे भाजण्यासाठी आपल्याला पुन्हा तेल टाकण्याची देखील आवश्यकता लागली नाहीये आणि मस्त कुरकुरीत असे हे अप्पे भाजले आहेत। आता हे अप्पे आपण काढून घेऊ। अप्प्यासोबत खाण्यासाठी इकडे आपण हिरवी चटणी आणि लाल चटणी देखील तयार करून ठेवली आहे।
रव्याचे गरमागरम खमंग असे आप्पे बनून तयार झाले आहेत। ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि त्यासोबतच चॅनलवर नवीन असाल आणि आपण आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।